विरोधकांची तोंड हे गटार आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावे याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा 37 वर्षापूर्वी स्थापन झाली. त्या शाखेचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त संभाजीनगरला शिवसेनेची भव्य सभा आहे. त्या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहत आहेत. संपूर्ण मराठवाड्यातून लाखो शिवसैनिक आजच्या सभेला येतील, कारण बऱ्याच काळानंतर राज्याचे मुख्यमंत्री मुंबईच्या बाहेर जाऊन सभा घेत आहेत. महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत, त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांचं काय भाष्य असेल याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. विरोधकांची तोंड हे गटार आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावे यांचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखाविषयी तुमचा व्यक्तिगत आकस असू शकतो, त्यांनी जे काही मोठे काम केले आहे त्याविषयी, पण अशा प्रकारे जर तुमच्या तोंडातून भिजलेले फटाके फुटणार असतील तर त्याची पर्वा आम्ही करत नाही. मला त्याविषयी कल्पना नाही. आताच तो विषय मला समजला आहे. आम्ही त्याविषयी लक्ष घालत आहोत. स्थानिक नेत्यांना हे नक्की काय आहे या संदर्भात माहिती घेण्यास सांगितले आहे. सरकार स्थापन करताना जे छोटे घटक पक्ष आमच्या बरोबर होते ते पक्ष आजही आमच्या बरोबर आहेत. कालच शरद पवार आणि मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे, एवढ्या मोठ्या सरकारमध्ये काही लहान सहान गोष्टी असतात, त्या जर राहिल्या असतील तर ताबडतोब करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. प्रत्येक घटक पक्ष हा उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी बरोबरच आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला, असंही राऊत यांनी यावेळी सांगितले. आज मराठवाड्यामध्ये जी शिवसेनेची पहिली शाखा 37 वर्षापूर्वी स्थापन झाली, त्या पहिल्या शाखेचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनानिमित्त संभाजीनगरला शिवसेनेची एक भव्य सभा आहे आणि त्या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहत आहेत. सभेची तयारी गेल्या काही काळापासून जोरात सुरू आहे आणि संपूर्ण मराठवाड्यातून लाखो शिवसैनिक आजच्या सभेला येतील, कारण बऱ्याच काळानंतर राज्याचे मुख्यमंत्री हे मुंबईच्या बाहेर जाऊन सभा घेत आहेत. त्याचं एक लोकांना आकर्षण आहे. अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत महाराष्ट्रात देशात, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखांचं त्यावर काय भाष्य असेल याविषयी आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे. तुमचं जे तोंड आहे ते तोंड नसून गटार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावं कसं बोलावं याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांविषयी तुमचा व्यक्तिगत द्वेष असू शकतो, त्याने जे काय मोठं काम करून ठेवलं आहे त्याविषयी, पण अशा प्रकारच्या तुमच्या तोंडातून जर भिजलेल्या फटाके फुटणार असतील त्याची पर्वा आम्ही करत नाही. सर चेतन कांबळे या ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.